स्वागत आहे तुमच्या सर्वांचं गृहिणी स्पेशल मराठीवर आठ ते दहा दिवसातून घरातील जे काही कामं असतात ते जर केले तर घर नेहमी स्वच्छ सुंदर आणि व्यवस्थित दिसतं नीटनेटकेपणा तसाच राहतो पण आठ ते दिवस आठ ते दहा दिवसातून हे कामं करायलाच पाहिजे त्यातलं पहिलं जे मेन कामं असतं ते म्हणजे सोफा व्हॅक्यूम क्लिनरनं पूर्ण स्वच्छ करते मी आठ ते दहा दिवसातून हे असतंच माझं जर क्लि व्हॅक्यूम क्लिनर नसेल तर पूर्ण उशा वगैरे काढून कुशन त्याचे जे कवर आहे ते सर्व सोपा कवर स्वच्छ करणं त्यानंतर कपड्यानेसुद्धा तुम्ही करू शकता पण पूर्ण जे कुशन आहे ते पूर्ण काढून घ्यायचे आणि रोजचं नुसतं थोडंसं कवर वगैरे काढून जरी झटकला तरीही स्वच्छ होऊन जातो आणि व्हॅक्युम क्लिनर जर असेल तर त्याने पूर्ण धूळ ते क्लिनरमध्ये चालली येते आणि तसा थोडा वेळ लागतो स्वच्छ दोन्ही यानेसारखंच होतं पण याने पटकन होतं आणि त्याने थोडं जास्त झटकावं लागतं त्याला कपड्याने वगैरे याच्यावर सोपा कवर वगैरे टाकल्यानंतर अगदी स्वच्छ झालेला आहे सोपा त्याच्यानंतर दुसरं जे काम असतं ते म्हणजे फ्रीज तर ज्या दिवशी बाजार असतो बाजाराच्या अगोदरच्या दिवशी किंवा बाजाराच्या दिवशी फ्रीज हे आठ ते दहा दिवसातून स्वच्छ करायलाच पाहिजे कोणत्याही गावामध्ये दर आठ दिवसाला बाजार हा असतोच आणि आठ दिवसातून जर स्वच्छ केलं तर खूप त्याच्यामध्ये घाणही दिसत नाही आणि वाससुद्धा येत नाही फ्रीजचा बॉटलसुद्धा बॉटलचा सुद्धा वरच्या वरच्या हाताने पूर्ण साफ करून घ्यायचं आणि साधा जे पाणी असतं आपलं साधं ओला कपडा केलेला आहे त्याने पूर्ण पुसून घेत आहे आणि बॉटलच्या खाली एक कॅरी बॅग आहे ती ठेवत असते मी म्हणजे पाणी पिल्यानंतर ते तो भाग तेवढा खराब होत नाही त्याच्यानंतर जे ड्रॉवर असतात आतले त्याच्या खालीसुद्धा कॅरी बॅग असते बऱ्याच वेळा ड्रॉवरच्या खालीसुद्धा काळे काळे डाग पडतात तर ते त्याच्यामुळे पडत नाही आणि हे या पद्धतीचं ऑनलाईन घेतलेलं होतं हे पण असतं आता जे आपण भांडे वगैरे ठेवतो तर ते ते खराब होतं तर ते हे असल्यामुळे खराबसुद्धा होत नाही तर आठ दिवसातून आणि हे वरच्या बाजूने तर रोज कपडा चालूच असतो मार हे पण ओल्या कपड्यानेच अगदी ओलसार कपडा होता पूर्ण ओला पण नव्हता त्याने पुसून घेतलं आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने सुद्धा पुसून घेतलेलं आहे आणि ही या पद्धतीने कॅरी बॅग ठेवते ती पूर्ण कट करून घेतल्यानंतर बरोबर त्या लेवलची होऊन जाते ती आणि त्याच्यानंतर जो भाजीपाला आणलेला असतो तो ठेवून देतो याच्यामध्ये जो बसेन तो याच्यामध्ये ठेवते त्यानंतर थे वर काही दुधाचे भांडे वगैरे ठेवले की खराब होत नाही फ्रीज तर या पद्धतीने फ्रीजची सुद्धा स्वच्छता झालेली आहे तर ही आठ दिवसातून करते आणि वरचं जे कवर आहे ते जर खूप खराब झालेलं असलं तर धुते किंवा एक पंधरा दिवसातून नाही धुतलं तरी चालतं तर ते आणि चा। फ्रीज जेव्हा या पद्धतीने स्वच्छ केलं जातं तर त्याची जे प्लग आहे ते काढून टाकायचं बऱ्याच वेळा फ्रीजचं ऐकायला भेटतं की शॉक वगैरे लागलेलं ला आहे तर ते चालू फ्रीजमध्ये कधीच ते काम करायचं नाही या पद्धतीने फ्रीजची सुद्धा डीप क्लिनिंग झालेली आहे त्याचं कवर आता धुतल्यानंतर वरून टाकलं जातं ही आठ ते दहा दिवसातून पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं आणि हे जे कामं केलेली आहे हे पण एका दिवशी मी पण नाही केलेले एक असा दिवस निवडायचा की आपण या दिवशी आता हे काम करायचं आहे तर त्या दिवशी ते करायचं एकच एकाच दिवशी जर हे सर्व कामं जर करायचे म्हटलं तर शक्य नाही आणि पूर्ण दिवसही त्या कामामध्येच जाणार आहे तर आठ दिवसातून एक दिवस निवडायचा की या दिवशी हे काम करायचं आहे आणि ते जर केलं तर घर अजिबात खराब दिसत दे नाही देवघराची जेव्हा क्लिनिंग करत होते तेव्हा ते त्याचीसुद्धा जी लाईटिंग होती त्याची प्लग काढून टाकलेली आहे तेसुद्धा थोडासा ओला कपडा केलेला आहे आणि त्याने पुसत आहे आणि आठ ते दहा दिवसातून या पद्धतीने जर साफसफाई सा केली तर जो कोणत्याही वस्तूवर जो चिकटपणा वगैरे असं खराब खूप दिसते तर ती दिसत नाही आणि एकदा याची कमेंट आलेली की देवघर ते दे स्वच्छ केलं होतं तर तेव्हा असं प्लेन होतं आणि नंतर पायऱ्या कशा झाल्या तर या पद्धतीचे जे कडप्पे आहे ते कट करून घेतलेले आहे मी असं काही नाही आहे की इतक्या पायऱ्या पाहिजे असं पाहिजे तसं काही नाही पण ते असं देवही थोडेच सुटसुटीत दिसतात पायऱ्यांवर ठेवले की त्याच्यामुळे मी पायऱ्यांवर ठेवते आणि हा कपडा दाखवलेलाच आहे व्हिडिओमध्ये आणि स्वच्छ केल्यानंतर आणखी सुंदरच दिसतं कोणतीही वस्तू त्यानंतर देव देवपूजा झाल्यानंतर देवघर सुद्धा झालेलं आहे तर पूर्ण स्वच्छ केल्यानंतर हे पण के या पद्धतीने अगदी पांढरशुभ्र देवघर दिसतं नेहमी तर हा व्हिडिओ रविवारचा आहे प्रत्येक दिवस एक एक काम केलेलं आहे त्याच्यानंतर खराब होतं ते म्हणजे बेसिन आणि बाथरूम बेसिन आणि बाथरूम हे तर रोज साफ केलंच जातं पण जेव्हा डीप क्लिनिंग करायची असते तेव्हा जे काही लिक्विड तुम्ही वापरत असताना तर मी हरपीक वापरते रेड हरपीक आणि नी। जे निळ्या कलरचा हरपीक येतात ते आहे आणि त्याच्यानंतर कपडे धुण्याची जी पावडर असते ती पण असते माझी तर हे जेव्हा साफ करायचं असतं तेव्हा एक दहा मिनटं तरी अगोदर लावून ठेवायचं पूर्ण खूप चांगल्या प्रकारे निघतं जास्त घासण्याची आवश्यकता पडत नाही पूर्ण जिथे जिथे असं वाटतं आपल्याला की खराब झालेलं आहे तिथपर्यंत सर्व ठिकाणी ते यायला पाहिजे आता हे दहा मिनटं असंच ठेवायचं त्यानंतर बाथरूमची जी वरची स्टाईल आहे त्याला रेड हार्पिक किंवा कपडे धुण्याची पावडर हार्पिक जर असेल तर हार्पिक असं काही कंपल्सरी नाही आहे माझं की मी हार्पिकच वापरते किंवा पावडरच वापरते जर हार्पिक नसेल तर पावडरही चालते कपडे धुण्याची ती पण एका मग्यामध्ये टाकायचं त्याचं थोडंसं पाणी करायचं आणि ते, ते लावून ठेवायचं फक्त लावून ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं लावलं तरीही चालतं खूप खराब झालेली असते ही आणि रोज आपले जे पाय असतात पायाला माती लागून जातेच आणि सध्या शेजारी बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे चा ती जास्तच खराब होतं आणि खालची जी फरशी आहे त्याला कपडे धुण्याची पावडर घेतलेली आहे आणि ही लावून ठेवणार जास्त घासण्याची आवश्यकता पडत नाही खूप म्हणजे असं खूप कष्ट नाही करावे लागत थोडंसं मुरल्यानंतर आता कपडे जे आपण धुतो रोजचे कपडे धुण्याचे त्याला जर निरमामध्ये किंवा कपडे धुण्याच्या पावडरमध्ये चांगल्या पद्धतीने जर भिजवून ठेवलेली आहे आणि मुरले चांगले तर लवकर निघतात आणि एकदमच जर धुवायचे म्हटलं तर थोडा उशीर लागतो तर त्याच पद्धतीचं याचं असतं एक दहा मिनटं जरी ठेवलं तरी घासण्याची खूप आवश्यकता पडत नाही फक्त लावून ठेवायचं त्याच्यानंतर आणखी बरेच कामं असतातच हे झाल्यानंतर टॉयलेटसुद्धा याच पद्धतीने स्वच्छ करायचं आहे हरपीक वगैरे लावून ठेवायचं आणि ते पण दहा मिनटं ठेवायचं एक आठ दिवसातून या पद्धतीने जर घासलं तर रोज जेव्हा आपण नुसतं साधा खराटा जरी फिरवला तरी स्वच्छ दिसतं बाथरूम आता हे पूर्ण लावून ठेवलेलं आहे लावून ठेवलं एक दहा मिनटं झाल्यानंतर जे बेसिन आहे याला बऱ्याच जणी ताराच्या घासणीने घासतात तर ताराच्या घासणीने किंवा ब्रशने नाही निघत चांगलं हे तर आपलं हे साधं घासणी आहे ही या पद्धतीची याने थोडंसं आता पाणी टाकून नुसतं हात जरी फिरवला तरी स्वच्छ निघून जातं आणि खूप वेळ नाही द्यावा लागत याला हे डीप क्लिनिंगचे बरेच कमेंट होते मला की एकदा तुम्ही डीप क्लिनिंग दाखवा आणि हे जे कामं केलेली आहे हे एका दिवसात होणं शक्य नाही आहे रोजचं असा एक दिवस असं निवडून ठेवायचा की या दिवशी हे काम करेन मी तर आणि त्या दिवशी करायचं त्या दिवशी जर नाही झालं आठ दिवसातून नाही झालं नवव्या दिवशी जरी केलं दहाव्या दिवशी जरी केलं तरी चालतं पण रेग्युलर करायचं म्हणजे एक पंधरा दिवस जर जाऊ देल त्याच्यावर तर ते खूप खराब होईल तर आठ ते दहा दिवसातून डीप क्लिनिंग करायचीच या पद्धतीने आणि एक दिवस असा राखुरेश ठेवायचा की या दिवशी हे काम करायचं आहे थोडंसं मांगे पुढे होतच आहे एखाद्या वेळेस जर गावाला जायचं असलं तर सहाव्या सातव्या दिवशी केलं तरी चालतं किंवा दहाव्या दिवशी केलं तरी चालतं पण दहा मिनटं जर लावून ठेवलं तर पूर्ण मुरलं जातं ते जो मळ आहे आजूबाजूचा नळाच्या बाजूलासुद्धा मळ असतो आणि कोपरे असतातच बेसिन असो किंवा बाथरूम असो कोपरे असतातच त्याला तर ते अगदी स्वच्छ निघून जातं या पद्धतीने झालेलं आहे आणि जी बेसिन आणि बाथरूमच्या समोरची जी फरशी आहे त्याचं पाणी बाहेर जातं माझं तर ते बी एक पंधरा दिवसातून किंवा दहा बारा दिवसातून कपडे धुण्याचे पावडर टाकून थोडं दहा एक मिनटं ठेवते आणि ते पण घासते तर खूप स्वच्छ निघते ती फनफरशी घरातील फरशी तशी नाही करता येत आपल्याला तर घरातील फरशीसाठी पण थोडंसं एक लिक्विड वापरते मी तर घरगुतीच आहे ते एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन एक पंधरा वीस दिवसातून ते लिक्विड वापरलं की ती फरशी स्वच्छ दिसते आणि घासल्यानंतर फक्त पाणी टाकायचं आहे आता पाणी टाकल्यानंतर पूर्ण जे वरची खालची फरशी आहे स्वच्छ निघून जाते हे कडप्पे आहे यालासुद्धा लावून ठेवलेलं होतं घासल्यानंतर दाखवत आहे आता तर या पद्धतीने बाथरूमसुद्धा स्वच्छ झालं व्हाईट कलरची फरशी आहे पण तरी लगेच निघून जाते जास्त वेळ नाही लागत तिला त्याच्यानंतर येते ती किचन ओट्याची कारण किचन ओटा स्वयंपाक आपण रोज करावाच लागतो आणि त्याच्यामुळे ती वरची जी फरशी आहे किचन ओट्याची ती पूर्ण चिकट चिकट होऊन जाते साईडला खिडकी जरी असली तरी तेल भाजीला जेव्हा फोडण्यात देतो आपण तेव्हा तेल उडतंच तर याची डीप क्लिनिंग करायची असली तर पूर्ण जे साहित्य आहे ते मी काढून घेतलेलं आहे लिक्विड साबण आहे लिक्विड साबण जर नसेल तुमच्याकडे तर काही हरकत नाही आहे लिक्विड साबण आणि कपडे धुण्याची पावडर कपडे धुण्याच्या पावडरने कोणत्याही प्रकारचा जो चिकटपणा आहे तो खूप लवकर निघतो ती टाकली काही आणि साबण टाकलेलं आहे लिक्विड साबण जे होतं माझ्याकडे ते त्यानंतर पूर्ण जी फरशी आहे वरची स्टाईल आहे त्याला लावून ठेवायचं आहे हे पण एक दहा मिनटं लावायचं डीप क्लिनिंग करायची म्हटल्यानंतर थोडा वेळ त्याला द्यावाच लागतो आणि हे ओट्याचं जे काम आहे हे संध्याकाळीसुद्धा करू शकता तुम्ही एक पंधरा पंधरा मिनटाचे सर्व कामं आहे खूप वेळने द्यावं लागं त्याला आणि नेहमी जर करत राहिलं तर तर वरून जी फरशी आहे या भरण्या आहेत या भरण्या मी दर आठ दिवसाला नाही काढत एक थोडंसं असं वाटतं आपल्याला की खराब झालेलं आहे तेव्हाच भरण्या पूर्ण काढते बाकी जी हे निरमा वगैरे लावून ठेवते कपडे धुण्याची पावडर तर ती आठ ते दहा दिवसातून लावते पूर्ण याला नाही लावत पण जी फ शेगडी आहे शेगडीच्या वर आणि आरो आहे आरोच्या बाजूने त्यानंतर खालचा जो ओटा आहे ओट्यालासुद्धा लावते म्हणजे जो चिकटपणा आहे तो अजिबात राहत नाही आणि त्या बरण्या जेव्हा असं वाटलं की खराब झालेला आहे तेव्हा आणि खूप चिकटपणा आहे तिथं तर तेव्हा त्या काढते आणि आज काढणंच होत्या कारण बरेच दिवस झाले स्वच्छ नव्हते केलेलं मध्ये माझे सासरे बिमार होते त्याच्यामुळे ते, ते भरती होते दवाखान्यात आताही घरी आहे तब्येत अजून खराबच आहे पण घरी आहे त्याच्यामुळे थोडे थोडे कामं चालू आहे रोजचे आणि बेसिनमध्ये खाण्याचा सोडा आणि लिंबू लिंबू जर नसतील तर व्हिनेगर वापरला तरी चालतं लिंबापेक्षा व्हिनेगरनं खूप लवकर निघतं आणि एकही दाग राहत नाही लिंबाने थोडंसं घासावं लागतं व्हिनेगरनं पटकन निघते तर लिंबाचं झाड आहेच माझ्या अंगणामध्ये त्याच्यामुळे किती लिंब वापरले तरी चालतात आणि तुम्ही व्हिनेगर वापरू शकता व्हाईट विनेगर खूप स्वस्तामध्ये भेटतात ते हे पण लावून ठेवायचं आहे एक दहा मिनटं ते वरचं लावलेलं आहे तोपर्यंत खालच्या भरण्या आहे खालच्या भरण्या आता थोडंसं काही कामं माझी होतात काही सासूबाई करतात तर त्यांच्या हातामध्ये जिथे जागा सापडेल तिथे त्या वस्तू ठेवतात तर त्याच्यामुळे थोडंसं घर असताव्यस्त दिसेनच माझं यावेळेस तुम्हाला खालच्या भरण्या आहेत त्या पूर्ण खाली घेतल्या आणि पाण्यामध्ये फरशी पुसण्याचं कोणतंही लिक्विड ते, ते टाकायचं त्याच्यामुळे जे किडे आहे त्याचे जे अंडे असतात कोपऱ्याला तर ते लगेच खराब होऊन जातात आणि साध्या पाण्याने जर पुसलं तर ते अंडे तसेच राहतात त्याच्यातून पिल्लं तयार होतात आणि एखादं लिक्विड जर टाकलं तर कोपऱ्यातले जे अंडे आहे ते लगेच तिथेच खराब होऊन जातात तर कोपऱ्यापर्यंत पूर्ण पुसून घ्यायचं आणि ह्या बरण्या पूर्ण काढून जेव्हा जा जास्त खराब झाले तेव्हा पुसते मी बाकी बरण्याच्या अलीकडे रोज तिथे कपडा फिरवावाच लागतो तेव्हाच ते, ते स्वच्छ दिसतं रोजचे कामंसुद्धा असतातच तर रोजचाही व्हिडिओ एखाद्या वेळेस नक्कीच तयार करीन की रोज नेमकं का काय काय करत असते मी ते या बाजूची झालेली आहे आता या बाजूचे बरण्या आणि ते थोडं लग्नाला गेलो मी त्याच्यानंतर सासरी माझी भरती होते त्याच्यामुळे थोडंसं दवाखाना म्हटलं की थोडं कामं तसेच राहतात तर त्याच्यामुळे ते जास्तच खराब झालेलं होतं आणि आता हे वर खालचं झाल्यानंतर वर तोपर्यंत दहा मिनटं झालेच जा। त्यानंतर पाणी टाकून पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आणि एका कपड्याने सुद्धा पुसून घेते कारण उन्हाळ्यामध्ये ते जे किंवा आपण कपडे धुण्याची पावडर टाकलेली आहे त्याचे थोडे पांढरे पांढरे डाग दिसतात तर एक साधा कपडा जर असेल तर कपड्याने जर पुसले तर ते डागसुद्धा दिसत नाही पूर तर पूर्ण बाजूने पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि हे डीप क्लिनिंग करायची असली तर पूर्ण साहित्य त्याच्यावरचं काढावंच लागतं जिथपर्यंत हात पुरतो त्याच्यानंतर व अगोदरवरचं सुद्धा पुसलं आणि आता खालून पुसत आहे माझी फरशी थोडी ही याचा रंगच थोडा वेगळा आहे त्याच्यामुळे ती काळपट दिसते आणि अगोदर लावलेला होता तो वॉलपेपर होता खालच्या सुद्धा वॉलपेपर होता खालचा जो कडप्पा आहे तो थोडा खराब झालेला आहे वरचं स्वच्छ झालेलं आहे तोपर्यंत खालचंसुद्धा सुकलेलं आहे चांगलं तर बरण्यांना थोडं ओलसर कपडा घेतला त्याने अगोदर पुसलं आणि कोरड्या कपड्यांनी पुसलं त्यानंतर ज्या बरण्या आहेत त्या लावून द्यायच्या आणि आता बरण्या काढून रोजच्या रोज पुसण्याची आवश्यकता नाही त्याच्या अलीकडचंच साध्या कपड्याने पुसलं तरी पण तो जी धूळ आहे ती निघून येते या बाजूच्या पूर्ण लावणं झाल्या त्यानंतर या बाजूला थोडंसं असं बॉक्सच असतात माझे ग्लास त्यानंतर आईस्क्रीमचं काही वस्तू असतात तर त्याच आहे या बाजूने आणि या बाजूनेच बरण्या आहेत कप ग्लास ते या बाजूने असतात त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर ही जी फरशी आहे ती खूप चमकते आठ दिवसातून जर या पद्धतीने स्वच्छ केलं तर या व्हिडिओच्या खूप कमेंट होत्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद